नमस्कार मी धनंजय सानप प्रादेशिक बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आजच्या भागात आपण खानदेशातील महत्त्वाच्या पाच बातम्या पाहणार आहोत यामध्ये खानदेश पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड जळगाव जिल्ह्यात धरणातून शेतीसाठी पाणी बंद धुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचं सावट नंदुरबार जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे पूर्ण आणि खानदेशात पाऊस लांबल्यानं कोरडवाहू कापसाची लागवड सुरू झालेली नाही आहे तसंच पूर्वहंगामी कापूस पिकालाही उष्णतेचा फटका बसतोय दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्यानं उन्हाच्या तीव्रतेमुळे कापसाची कोवळी रोपं करपू लागली आहेत मग या सर्व परिस्थितीचा खानदेशातील कापूस पिकावर काय परिणाम होतोय या बातम्या आपण पाहणार आहोत आता पाहूयात सविस्तर बातम्या खानदेशात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पावसाळा लांबल्यामुळे आधीच उकाड्यानं नागरिक झाले त्यातच वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यानं पिकांची स्थिती बिकट होते नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यात ही समस्या कायम आहे त्यामुळे संतप्त झालेल्या जळगाव जिल्ह्यातील पूपनगरी येथील शेतकऱ्यांनी या प्रश्नी जळगाव येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी जळगावात धडक दिली आहे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या तळोदा तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच केळी पपई ऊस कापूस यासारख्या नगदी पिकांवर अधिक भर देतात पावसाळा लांबल्यानं उकड्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे जळगाव जिल्ह्यात अद्याप मान्सून दाखल झालेला नाही यामुळे जिल्हा प्रशासन पाणी टंचाईबाबत अलर्ट मोडवर आलंय जिल्ह्यातील हतनूर गिरणा वाघूर या प्रकल्पाचं सर्व दरवाजे बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले असून त्यानुसार सर्व दरवाजे बंद करण्यात आले जिल्ह्यातील अति तापमानानं विहिरींची पाणी पातळी घटली आहे बोदवड यावळ भुसावळ आणि जामनेर तालुक्यातील भूजल पातळीत शून्य पूर्णांक पस्तीस मीटरनं घट झाली आहे यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी आता केवळ पिण्यासाठी आरक्षित आहे धरणाचे काही गेट सुरू होते मात्र तेही आता बंद करण्यात आले आहेत सिंचन प्रकल्पातील पाणी ऑगस्ट पर्यंत पुरले पाहिजे त्या अनुषंगानं उपाययोजना जिल्हा प्रशासनानं केल्या आहेत धुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पात केवळ वीस टक्के जलसाठा शिल्लक आहे मागील वर्षी या काळात तेवीस टक्के जलसाठा होता अक्कलपाडा प्रकल्पातही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तीन पूर्णांक चार टक्के जलसाठा कमी झाला आहे अनेक लघु प्रकल्पातही जलपातळी घटल्याने पाऊस लांबल्यास चिंता वाढणार आहे त्यामुळे पाण्याची बचत आवश्यक आहे अर्थात टंचाई निवारणासाठी विविध प्रकल्पातून पाणी सोडले आहे त्यामुळे देखील या प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट झाल्याचं दिसतं आहे दरम्यान सुलवाडेत दोन टक्के करवंदमध्ये पाच पूर्णांक चार तर सोनवत प्रकल्पात यंदा तुलनेनं दहा पूर्णांक सतरा टक्के जलसाठा अधिक आहे नंदुरबार जिल्ह्यात वादळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं नुकसानग्रस्त भागात महसूल आणि कृषी विभागाच्या पथकानं पंचनामे पूर्ण केले आहेत त्यात शहदा तळोद्यातील केळी पिकांचं सुमारे पाचशे हेक्टरवर नुकसान आहे तळोदा तालुक्यातील सुमारे दीडशे हेक्टरवरील केळी पिकांचं तर जवळपास चारशे घरांचं नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे पंचनामे पूर्ण झाल्यानं आता प्रशासनाने संबंधितांना त्वरित नुकसान भरपाई मिळेल यासाठी प्रयत्न करावेत अशी आशा नुकसानग्रस्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे खानदेशात पाऊस लांबल्यानं कोरोनाहू कापसाची लागवड सुरू झालेली नाही तसंच हंगामी कापूस पिकालाही उष्णतेचा फटका बसत आहे खानदेशात नव्वद टक्के हंगामी कापसाची लागवड पूर्ण झाली आहे ही लागवड सुमारे सव्वा लाख हेक्टरवर आहे सकाळपासून उष्णता असते रात्री दहापर्यंत उष्ण वारे वाहतात कमाल तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअसवर आहे तसंच यामुळे पिकाची स्थिती हवी तशी नाही कापूस उत्पादक शेतकरी धास्तावलेले आहेत वाढत्या उष्मामुळे मुळात नाजूक असलेले हे पीक मुबलक पाण्याअभावी करपत आहे लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी लागवड केली मात्र पावसानं पाठ फिरवल्यानं ते संकटात सापडले आहेत दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उन्हाच्या तीव्रतेमुळे कापसाची कोवळी रोपे करपू लागली आहेत ठिबकचा उपयोग कमाल शेतकऱ्यांनी केला आहे पण विजेचा पुरवठा व्यवस्थित नसतो अनेकांची जमीन हलकी मुरमाड आहे अशा क्षेत्रात सिंचनास काही तास विलंब झाल्यास कोवळे कोंब होरपळतात रोपे होरपळण्याचे प्रमाण वीस ते पंचवीस टक्के आहे त्यात नांग्या भरण्यासाठी बियाणे आणावे लागत आहे एका एकरात एक सव्वा पाकिटे बियाणे यामुळे यंदा लागत आहे यात उत्पादन खर्च वाढला आहे अनेकांच्या कुंपन नलिका आटत आहेत अमळनेर पारोळा धुळ्यातील धुळे शिंदखेडा भागात जलसाठे मोबलक नाहीत यामुळे नवी अडचण तयार होत आहे मुरमाड क्षेत्रात रोज सिंचन करावे लागते या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका